निसर्गामधील उपलब्ध साधन सामग्रीचा उपयोग माणूस नेहमीच करत असतो, पण हे करत असताना निसर्ग नियमाचं उल्लंघन न करता निसर्गाचं जतन करणे तितकेच महत्त्वाचे असते। याचे जिवंत उदाहरण म्हणजे धामापूर गावातील हा मोठा जलाशय, आणि विशेष म्हणजे या तलावाला वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन साईट असा जागतिक पुरस्कारही मिळाला आहे। धामापूर तलाव नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ट्रॅकर प्रणव या यूट्यूब चॅनलवर। आणि आज मी एका अप्रतिम जागेत आहे, म्हणजे मालवणच्या शहरापासून थोडंसं लांब एक उत्तम जागा आहे धामापूर। आणि धामापूरच्या इथे एक धामापूर तलाव आहे आणि भगवती देवीचं मंदिरसुद्धा आहे। आधी तलाव बघा। आणि जवळच मंदिर आहे। हे गाव खरं कुडाळ ते माळवण रस्त्यावरच आहे। तुम्ही बऱ्याचदा इथून जर गेला असाल कुडाळ माळवणने तर धामापूरवरूनच गेला असाल, पण सहसा इथे कोण येत नाही। हल्लीच या गावाला प्रसिद्धी मिळते, या मंदिराला या तलावाला प्रसिद्धी मिळते। खरंच तितकीच उत्तम जागासुद्धा आहे। जसं मी म्हणालो, तुम्हाला इथे यायचं असेल तर कुडाळ माळवण रस्त्यावर आहे। तुमची स्वतःची गाडी असेल, टू व्हीलर असेल, तर तुम्ही येऊच शकता। माळवणवरून 14 किलोमीटरच आहे। सो मालवण बस डेपोवरून कुडाळला जाणारी वाया धामापूर ST बस तुम्ही पकडू शकता। जवळपास अर्धा तासानेच आहे। आणि तसंच जर कुडाळवरून येत असाल तर कुडाळवरूनही मालवणला जाणारी वाया धामापूर ST बस तुम्ही पकडू शकता। तलावाच्यापाशीच स्टॉप आहे, तिथे उतरा आणि इथे पोहोचू शकता। धामापूर तलावाच्या बाजूलाच एक मोठं आणि खूप सुंदर मंदिर आहे, श्री देवी भगवती मंदिर। आणि हे मंदिर अगदी 1500 सालात बांधलेलं गेलेलं आहे, त्यामुळे या मंदिराला खूप ऐतिहासिक वारसासुद्धा आहे। आणि या मंदिराच्या खूप काही गोष्टीसुद्धा आहेत, सो त्याही आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूया। सो आधी आपण मंदिराचं दर्शन घेऊया आणि मग तलावापाशी। साधारणपणे हा तलाव 5 एकर क्षेत्रात पसरलेला आहे। 16व्या शतकात 1530 साली विजयनगर साम्राज्यातील वतनदार नागेश देसाई यांनी हा बांध दूरदृष्टी ठेवून बांधला। याच बांधामुळे हा विशाल जलाशय निर्माण झाला। या तलावाच्या जवळ धामापूर गावाची रक्षण करती श्री भगवती देवीचे प्राचीन मंदिर आहे। 1532 ला बांधण्यात आलेले हे मंदिर कौलारू आहे व त्याचा गाभारा दगडी असून हेमाडपंती पद्धतीने बांधलेले हे मंदिर आहे। या धामापूर तलावाविषयी एक आख्यायिका प्रसिद्ध आहे। पूर्वीच्या काळी एखाद्याला लग्न कार्यासाठी दागिने हवे असल्यास फुलांची परडी पाण्यात सोडून दिली जायची। ती परडी पाण्यात बुडत असे व दुसऱ्या दिवशी हव्या असलेल्या दागिन्यांसह ती परडी पुन्हा वर यायची। दागिने घेऊन ते परत केव्हा करणार हे देवीला सांगितले जात असे। वापर झाल्यावर ते दागिने परत परडीतून तलावात दिले जात असत, परंतु 2 व्यक्तींचा मोह आवरला नाही गेला। त्यांनी ते दागिने परत केले नाही व त्यामुळेच देवीचा कोप झाला व दागिने मिळणे बंद झाले।
आता मी आहे तलावात, धामापूर तलावात, आणि इथे बोटिंगसुद्धा होते. बोटिंग आम्ही ज्या बोटमध्ये आहोत ते सेल्फ गाईडेड आहे, म्हणजे स्वतःच पॅडल मारायचं आणि स्वतःच तुम्ही फिरून येऊ शकता. सो त्याचे साधारण 100 रुपये आहेत 20 ते 25 मिनिटाचे. आणि त्या व्यतिरिक्त स्पीड बोटसुद्धा आहे, पण मी हेच प्रिफर करीन, कारण का शांतपणे तुम्हाला जिथे पाहिजे तिथे तुम्ही जाऊ शकता, एक्सप्लोअर करू शकता, वेगवेगळे पक्षी बघायला मिळतात इथे. आणि अजून तरी आम्हाला काही मासे दिसलेले नाही आहेत विशेष, पण पक्षी तर खूप दिसले. इथे राहण्याची सुद्धा सोय आहे, 2-3 हॉटेल आहेत, या स्क्रीनवर त्याची नावं असतील. सो इथे तुम्ही येऊन राहूही शकतात. म्हणजे मलाही आता खरंच असं वाटतं की इथे येऊन जस्ट व्हिजिट करण्यापेक्षा एक दिवस मी इथे राहिलो असतो तर खूप छान झालं असतं. सनराईज सनसेट खूप अतिशय सुंदर दिसला असता या जागेवर. सो बघा, तुम्ही कधी येत असाल तर नक्की या इथे. या ठिकाणी जंगल सफारीसाठी चिरेबंद पायवाट आहे, बोटिंगसाठीही उत्तम सुविधा आहे, बर्ड फोटोग्राफीसाठी तर हे उत्तमच लोकेशन, व कोणाला बायोडायव्हर्सिटीचा अभ्यास करायचा असेल तर हीही त्यासाठी एक योग्य जागा आहे. असा हा सुंदर अनुभव घेण्यासाठी धामापूर तलावाला एकदा नक्की भेट. सो आय होप तुम्हाला ही जागा आवडली असेल, धामापूर तलाव आणि इकडचं श्री भगवती देवी मंदिर. सो जमल्यास नक्की या, व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय, टेक केअर.